नमस्कार, तुमचे सर्वांचे मराठी परिवार या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। साईबाबांच्या या पाच गोष्टी ऐकल्या तर तुमचे नशीब बदलायला वेळ लागणार नाही। तुमच्या घरामध्ये सदैव सुख समाधान व समृद्धी राहील। तुमच्या घरामध्ये कशाचीही कमतरता भासणार नाही। साईबाबांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या मानवी जीवनाच्या यशाच्या आणि सुखाच्या गूढ रहस्य आहे। साईबाबांनी प्रत्येक मनुष्याला आपल्यातील पाच सुंदर गोष्टी विकसित करण्याची शिकवण दिली आहे। ज्या माणसाकडे धैर्य आणि संतुष्टपणा असतो ती व्यक्ती आयुष्यात पुढे जाते। दया आणि प्रेम माणसाला ईश्वर कृपेसाठी पात्र बनवतात। साईबाबांनी आपले संपूर्ण जीवन एखाद्या फकीराप्रमाणे घालवले। आपले कर्म तसे चमत्कारी त्यांनी नेहमी लोकांची मदत केली। तसे त्यांच्या प्रत्येक संकटात ते उभे राहिले। साईबाबांनी कधी आपल्या भक्तांना त्यांची पूजा करा असे सांगितले नाही, मात्र त्यांना केवळ भक्ताकडून प्रेम हवे असे मनाचे प्रेम आणि दया असेल तर ईश्वरांची कृपा नेहमीच राहते अशी शिकवण ते आपल्या भक्तांना देत होते। जर त्यांनी सांगितलेल्या या पाच गोष्टी मनुष्याने आचरणात आणल्या तर नक्की त्यांचे नशीब बदलायला वेळ लागणार नाही। साईबाबांनी एका माणसाला कसे असले पाहिजे याबाबत सांगितले आहे। त्यांचे म्हणणे होते की जेव्हा आपण घर बनवतो तेव्हा त्याचा पाया मजबूत बनवतो, ज्यामुळे घर वर्षानुवर्ष टिकले पाहिजे। तसेच नैसर्गिक आपत्तीचा कोणताही परिणाम त्याच्यावर होऊ नये हाच नियम माणसालाही लागू होतो। एका माणसाचे संगोपन असे झाले पाहिजे की तो आपल्या तत्वावर आणि सिद्धांतावर नेहमी ठाम राहिला पाहिजे। कोणीतरी काहीतरी सांगितले याचा परिणाम त्या व्यक्तीवर होता कामा नये। साईबाबा म्हणतात, मनुष्याला कमळाप्रमाणे असले पाहिजे। जसे कमळ सूर्याची किरणे पडताच खुलू लागते आणि त्याच्या पाकळ्या उघडतात, त्याचप्रमाणे एखाद्या मनुष्याला जेथून ज्ञान आणि चांगली शिकवण मिळली असते तेथेच कमळाप्रमाणे असायला हवे। ज्ञान मिळण्यासाठी कोणी समोर हात पुढे करता आला पाहिजे। ज्ञानाने जीवनात एक नव्हे तर अनेक रस्ते उघडतात। साईबाबा आपल्या भक्तांना नेहमी सांगतात की जगात काय नवीन आहे, काहीच नाही। जगात काय जुने आहे, काहीच नाही। सगळे काही आहे आणि नेहमीच राहील। मात्र धैर्य आणि संतुष्टपणा नसेल तर मनुष्यासाठी प्रत्येक दिवस त्रासदायक ठरू शकतो। साईबाबा भक्तांना नेहमी अनुभवातून शिकवण घेण्यास सांगतात। तसेच हेही सांगतात, दुसऱ्याच्या अनुभवावरून शिकले पाहिजे, कारण अनुभव एक ज्ञान आहे आणि अनुभवाच्या आधारावर अध्यात्माचा मार्ग मोकळा होतो। मनुष्य अनुभवाच्या मार्गातून शिकतो आणि आध्यात्मिकता रस्ता विविध प्रकारे अनुभवासाठी भरलेला आहे। मनुष्य करत असलेली सर्व कर्मे ही विचारांची परिणाम असतात। जर कोणी वाईट काम करत असेल तर हे त्यांच्या विचाराचे फळ आहे। तसेच जर कोणी चांगले कर्म करत असेल तर तेही त्याच्या चांगल्या विचाराचा परिणाम आहे। त्यामुळे आपले विचार आणि आचरण मनुष्याने शुद्ध ठेवले पाहिजे। साईबाबांचे हे विचार मनुष्याला जीवनात प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाणारे आहेत। हे पाच विचार नेहमी लक्षात ठेवले पाहिजेत। वर या गोष्टी लक्षात ठेवल्याने आपल्या घरामध्ये कशाची कमतरता भासणार नाही, सदैव सुख समृद्धी व समाधान राहील। जर मित्रांनो तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल